नमस्कार मित्रांनो, आज कवितेला सुरुवात करण्याआधी एक गोष्ट सांगावीशी वाटते। साधारण 90च्या दशकात आफ्रिका खंडातील एका देशात भयंकर दुष्काळजन्य परिस्थिती होती। केविन कार्टर ह्या फोटोग्राफरने काढलेल्या ह्या फोटोवरून आपल्याला अंदाज येईल की संकट किती भयानक होते। या फोटोला त्या वर्षीचा सर्वाधिक लोकप्रियतेचा फोटो म्हणून पुरस्कारही मिळाला। पुढे केविन कार्टरने तो फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला। लोकांनी खूप कौतुक केले, कोणी टीकाही केली, उलट सुलट चर्चाही झाली। एका व्यक्तीने त्या फोटोवर कमेंट करून विचारलं की सर, तुम्ही हा जो फोटो काढला त्यावेळी तिथे साधारण किती गिधाड होती। केविनने त्यांना रिप्लाय दिला की निश्चित असं काही आठवत नाही, पण एक गिधाड तर मी तेथे पाहिलं। समोरच्या व्यक्तीने परत रिप्लाय दिला, सर एक नाही तर तिथे दोन गिधाड होती। एक ते गिधाड होतं जे त्या मुलाच्या मृत्यूनंतर आपली भूक भागवण्यासाठी तिथे थांबलं होतं, आणि दुसरं गिधाड म्हणजे तुम्ही स्वतः, जे त्या प्रेतावरचं लोणी खाण्यासाठी फोटो काढत तिथे थांबलं होतं। किती भयंकर आहे। पुढे केविनला या घटनेचा खूप मनस्ताप झाला, त्याचा गंभीर परिणाम त्याच्या आयुष्यावरही झाला। आज आपल्या हिंदुस्तानची मीडिया सुद्धा अशाच प्रेतांची वाट बघते, ज्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्यासाठी। याच मीडियावर भाष्य करणारी माझी आजची ही मालवणी कविता, कवितेचा नाव असा लोकशाहीचो चौथो खांब। एक काळ असो होतो पत्रकारिता ह्यो लोकशाहीचो चौथो खांब होतो। एक काळ असो होतो पत्रकारिता ह्यो लोकशाहीचो चौथो खांब होतो। काल परवाच बातमी इली, एका शेतकऱ्यान जीवनयात्रा संपवली। काल परवाच बातमी इली, एका शेतकऱ्यान जीवनयात्रा संपवली। दिवसभर चर्चासत्रा रंगली, ऐकान आमची पण झोप उडली। दिवसभर चर्चासत्रा रंगली, ऐकान आमची पण झोप उडली। तेवढ्यात समजला की चायनान काहीतरी कुरघोडी केली। तेवढ्यात समजला की चायनान काहीतरी कुरघोडी केली। आमची छाती 56 इंच फुगली। चायनांच्या वस्तूची आम्ही होळी केली। वाटला आता औषधाक सुद्धा मिळायचा नाही चायनीज। वाटला आता औषधाक सुद्धा मिळायचा नाही चायनीज। इतक्यात एका अभिनेत्याच्या आत्महत्येन उडयली नीच। वाटला आता औषधाक सुद्धा मिळायचा नाही चायनीज। इतक्यात एका अभिनेत्याच्या आत्महत्येन उडयली नीच। 10-15 दिवस कसे मस्त गेले, आम्ही वगी शिरे तांबडे केले। 10-15 दिवस कसे मस्त गेले, आम्ही वगी शिरे तांबडे केले। आता वाटत होता चिनी ड्रॅगन संपलो। इतक्यात त्या विकास दुबेर फटके जो वाको इलो। आता वाटत होता चिनी ड्रॅगन संपलो। इतक्यात त्या विकास दुबेर फटकेचो वाको इलो।
आमचो सैनिक सीमेवर असोच मेलो. विकास दुबे मात्र एका रात्रीत हिरो झालो. आमचो सैनिक सीमेवर असोच मेलो. पण विकास दुबे मात्र एका रात्रीत हिरो झालो. परत सगळे देश एक झाले. वाटला आता तरी चायना संपलो. परत सगळे देश एक झाले. वाटला आता तरी चायना संपलो. शिरा पडला तेव्हाच अमिताभच्या घरात कोरोना घुसलो. शिरा पडला तेव्हाच अमिताभच्या घरात कोरोना घुसलो. तेव्हापासून सगळ्यांकाच लागली तळमळ. तेव्हापासून सगळ्यांकाच लागली तळमळ. अमिताभाक झाड्याक जाड झाला की पातळ. अमिताभाक झाड्याक जाड झाला की पातळ. बाकी काय सुचाना. बाकी काय सुचाना. काळजी लागली कसा करताला ऐश्वर्या राय. बाकी काय सुचा नाही. काळजी लागली कसा करताला ऐश्वर्या राय. एका बातमेन 1200 कोटींचो धंदो केलो. एका बातमेन 1200 कोटींचो धंदो केलो. आणि 1200च्या कर्जापायी माझो शेतकरी जीवनिशी गेलो. एका बातमेन 1200 कोटींचो धंदो केलो. आणि 1200च्या कर्जापायी माझो शेतकरी जीवानिशी गेलो. एक काळ होतो तेव्हा धारदार लेखणी बघून इंग्रजांनी सुद्धा पळ काढली. एक काळ होतो तेव्हा धारदार लेखणी बघून इंग्रजांनी सुद्धा पळ काढली. आणि आता पैसेवाल्यांनी ह्या लेखणीचीच बोच मारली. आणि आता पैसेवाल्यांनी ह्या लेखणीचीच बूच मारली. धन्यवाद.